हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्युशन. आज आपण 24 जुलै 2021 दहिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल, त्याला आर्टिकलसुद्धा आपण म्हणतो, ते आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 24 जुलैचा दहिंद आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिली महत्त्वाची न्यूज डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली आपली न्यूज आहे ती महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. मोठ्या प्रमाणात मान्सूनचा पाऊस आपल्याला पडताना दिसतो आहे महाराष्ट्रामध्ये. विशेष करून महाड असेल, पोलादपूर असेल, रायगडचा जो भाग आहे तो सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर चिपळूण असेल, खेड रत्नागिरीचा भाग आहे, किंवा कोल्हापूर, सातारा, सांगली हा जो ऊस उत्पादित क्षेत्र आहे, हे कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणामध्ये महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि विशेष करून रायगडमध्ये जवळजवळ 49 लोकांचा मृत्यूची नोंद झाली आहे. कारण का तर भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळं मोठ्या प्रमाणात तिथं भूस्खलन बघायला मिळत आहे. आपण या पिक्चरमध्ये बघू शकताय आणि त्या भूस्खलनामुळं मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू तिथं होत आहे. विशेष करून 49 लोकांच्या मृत्यूची नोंद तिथं झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होते. हा जो मान्सूनचा टॉपिक जॉग्राफीच्या दृष्टीने आपल्याला जो महत्त्वाचा आहे ना, तो विशेष करून आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट, महाराष्ट्राचं लोकेशन वगैरे व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं हे दोन की पॉईंट या दृष्टीतून महत्त्वाचे होतात, मान्सूनची निर्मिती आणि महाराष्ट्राचं लोकेशन काय आहे ते. महाराष्ट्राचं लोकेशन आपण इंडियन मॅपच्या दृष्टीतून आत्ताच बघून ठेवूया व्यवस्थितरित्या काय आहे ते. दिस इज द मॅप ऑफ इंडिया, याच्यावरती तुम्ही बघू शकताय महाराष्ट्राचं लोकेशन इथं आहे. आणि त्याच्या शेजारील राज्यांचा जर विचार केला तर इथं छोटंसं गोवा राज्य इथं दिसते. बाउंड्रीलाईन टच करणारी राज्य बघणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये त्यानंतर आहे कर्नाटक, त्यानंतर आहे तेलंगणा, त्यानंतर छत्तीसगड आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आहे आणि गुजरात आहे. या राज्यांची बाउंड्री महाराष्ट्राला टच करत असताना आपल्याला पाहावयास मिळते. समजते. आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून जर नद्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये गोदावरी महत्त्वाची नदी आहे आणि कृष्णा महत्त्वाची नदी आहे. या दोन रिव्हर ज्या आहेत त्या कुठेतरी महाराष्ट्रामध्ये उगम पावत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. समजते. एवढी फिजिकल टॉपोग्राफी असू द्या किंवा पॉलिटिकल मॅप असू द्या, एवढा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज जी आहे ती पार्लमेंटशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आत्ता मान्सून सेशनचा 4th दिवस आहे तरीसुद्धा पार्लमेंटमध्ये व्यवस्थितरित्या काम चालत असताना आपल्याला पाहावयास मिळत नाही. त्याचं कारण काय तर अपोजिशन विरोधी पक्षनेते जे आहेत, विरोधी पक्षामध्ये जी बसलेले लोक आहेत, ते कामकाज चालूच देत नाहीत. कारण काय आहे त्याचं तर पेगासस स्पायवेअरवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ आहे. त्यामुळं त्याच्यानंतर फार्मर्स ॲक्ट आला आहे, त्याच्यावरून फार्मर्स जवळजवळ गेल्या 9 महिन्यापासून प्रोटेस्टवर बसलेत, आंदोलन त्यांचं चालू आहे. त्याच्यावरती कोणताही गव्हर्नमेंटनं निर्णय आजपर्यंत फायनल केलेला नाही. त्यामुळं पार्लमेंटमध्ये खरं तर विरोधी पक्षांकडून हेच प्रश्न वारंवार उचलले जात आहेत. त्यामुळं ही सिच्युएशन पाहावयास मिळतात. या न्यूजमध्ये हेच सांगितलं की 4th दिवस आहे पार्लमेंटच्या मान्सून सेशनचा, तरीसुद्धा पार्लमेंटमध्ये रेग्युलररित्या असं शांततेनं काम चालत असताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये काय झालं तर राज्यसभा सदस्य जे आहेत शंतनू सेन यांना सस्पेंड केले गेले. कारण त्यांनी जे वक्तव्य स्पायवेअर असेल किंवा फार्मर्स ॲक्ट असेल त्यांचं हे वक्तव्य ॲग्रेसिव्ह मानून त्यांना मान्सून सेशनमधून सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मग याच्यातून पहिला पॉईंट आपल्याला की पॉईंट काय तर पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड मी वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवले, त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, ते तुम्ही बघू शकता, तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन त्याची कळून जाईल. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट महत्त्वाचा काय तर फार्मर्स ॲक्ट जो आहे, फार्म ॲक्ट नवीन आलेला आहे ना, तो ॲक्ट काय आहे, त्याच्यामध्ये नेमक्या तरतुदी काय काय आहेत आणि त्यातल्या कोणत्या तरतुदींना शेतकऱ्यांचा विरोध आहे ते आपल्याला खरं तर बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी फार्मर्स ॲक्ट डिटेलमध्ये आपण अभ्यासून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. त्यामुळे फार्मर्स ॲक्ट डिटेलमध्ये अभ्यासून ठेवणं आपलं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर राज्यसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या, तर राज्यसभेला आपण अप्पर सभागृह म्हणतो, अप्पर काउन्सिल म्हणतो, आणि लोकसभेला लोअर काउन्सिल आपण म्हणू शकतो. अप्पर काउन्सिल म्हणजे वरिष्ठ सभागृह राज्यसभेला म्हणतो आपण, लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतो आपण. मग त्या दोन सभागृहामधल्या सदस्यांना सस्पेंड करण्याचा क्रायटेरिया काय आहे, निलंबित कोणकोणत्या आधारावरती ते सदस्य होऊ शकतात,
कारण इथं शंतनू सेन जे तृणमूल काँग्रेसचे सदस्य राज्यसभेचे आहेत ना, त्यांना सस्पेंड करण्यात आले, मान्सून सेशन पुरतं सस्पेंड करण्यात आले, परमनंट सस्पेंड नाही करण्यात आलं. मग तो क्रायटेरिया काय आहे, सस्पेंड कोणकोणत्या आधारावरती पार्लमेंट मेंबर होऊ शकतात, तो सर्व क्रायटेरियासुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड ॲक्ट कोणता आहे तो ॲक्टसुद्धा अभ्यासून ठेवणं आपण कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. एवढे की पॉईंट आपण याच्या अंतर्गत बघून ठेवणं गरजेचं होऊन बसते. पुढची न्यूज आहे ती काश्मीरशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि काश्मीरमधल्या ज्या जवळजवळ 25 पर्सनॅलिटीज आहेत, 25 व्यक्तीज आहेत, त्यांना पेगसस स्पायवेअरच्या अंतर्गत टार्गेट करण्यात आलं होतं 2017 ते 2019 या कालावधीमध्ये असं बोललं जाते. आणि हे कशाच्या आधारावरती बोललं जाते, द वायरनं रिपोर्ट दिला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जवळजवळ 300 लोक भारतातले जे आहेत त्यांना त्यांचा जो पर्सनल डिव्हाइस आहे तो पेगसस स्पायवेअरच्या अंतर्गत हॅक केला गेला होता, असं त्या द वायर रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं होतं. मग त्याच्याच आधारावरती आता बोललं जातं की जम्मू काश्मीरमधल्या जवळजवळ 25 व्यक्तींचा जो पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते पेगसस स्पायवेअरच्या अंतर्गत हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यावरून आता हे पेगसस डेव्हलप कोणी केलं आहे, तर NSO ग्रुप जो आहे, इस्रायल बेस्ड NSO ग्रुप आहे, आणि त्या NSO ग्रुपनं हे डेव्हलप केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्या अंतर्गत पहिलं तर मी अगोदरच ऑलरेडी पहिल्यांदा सांगितलं ती पेगाससविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, त्याच्यासाठीच मी वेगळं लेक्चर बनवून ठेवले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही ते डिटेलमध्ये एकदाच अभ्यास करून ठेवा. म्हणजे हे वारंवार न्यूजमध्ये राहणार आहे, त्यामुळे एकदाच तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन याची काढून ठेवली तर तुम्हाला वारंवार ते परत सर्च करावं लागणार नाही. त्यामुळे तुम्ही एकदाच नोट्स काढून ठेवले तर त्याची वारंवार तुम्ही ज्या ज्या वेळेस न्यूजमध्ये येईल त्या त्यावेळेस रिव्हिजन टाकू शकताय. फक्त दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आपला, तर इंडिया इस्रायल रिलेशनशिप व्यवस्थितरित्या आपण करून ठेवणं गरजेचं आहे, हा दुसरा की पॉईंट आपला. आणि तिसरा महत्त्वाचा की पॉईंट काय आहे, तर इस्रायलचं लोकेशन वगैरे आपल्याला व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की आपण आता बघणार आहोत, हा तिसरा की पॉईंट. आणि चौथा महत्त्वाचा की पॉईंट काय, तर इस्रायल आणखी एका कारणामुळे जास्त न्यूजमध्ये असतं, आणि ते कारण काय, तर इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट वारंवार चालू असतो. मग तो इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट सांगणारसुद्धा वेगळं मी लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवले, तेसुद्धा तुम्ही बघून घ्या. म्हणजे इस्रायल त्या पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमुळंसुद्धा जास्त न्यूजमध्ये असतं, मग त्याच्यामध्ये गाझा स्ट्रीप असू द्या किंवा हमास संघटना असू द्या, या संघटनांमुळं ते जास्त वारंवार न्यूजमध्ये असतं, त्यामुळं त्याची डिटेल इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता आपण त्याचं लोकेशन बघूया, इस्रायलचं इंडियापासून नेमकं कोणत्या दिशेला येईन, कशा पद्धतीनं आहे. तर इंडियापासून जर याचं लोकेशन बघायचं झालं ना, तर इंडियापासून लोकेशन आपण बघू शकतो आहे कोणत्या दिशेला येते. इथं आपलं इंडियाचं लोकेशन, आणि तिथून आपण पश्चिम दिशेला बघू शकतो आहे, इथं इस्रायलचं लोकेशन आहे. मग आता ते जर झूम करून बघितलं आपण इस्रायलचं लोकेशन नेमकं काय, आणि त्याचे शेजारील महत्त्वाचे ठिकाणं कोणकोणते आहेत, ते सुद्धा आपल्याला खरं तर बघणं गरजेचं आहे की शेजारील महत्त्वाचे ठिकाणं कोणकोणते आहेत. मग त्याच्यामध्ये इथं आपण इस्रायलचं झूम स्वरूपातलं लोकेशन बघू शकतोय. त्याच्यामध्ये इथं शेजारी जॉर्डन पाहावयास मिळते, महत्त्वाचं म्हणजे इथं जॉर्डन कंट्री पाहावयास मिळते. हा जो या साईडचा भाग आहे ना, तो टोटल इजिप्तचा भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि इथं डेड सी पाहावयास मिळतोय, महत्त्वाचं आहे. याच्यावरतीसुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलं गेलं आहे, त्यामुळे डेड सीचं लोकेशनसुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि मगाच तुम्हाला मी काय सांगितलं होतं की गाझा स्ट्रीपसुद्धा जास्त महत्त्वाचं असतं, इथं छोटासा भाग जो आहे तो गाझा स्ट्रीपचा आहे. आणि याच्यावरती हमास नावाची जी अतिरेकी संघटना मानली जाते ना, त्या हमासचं कंट्रोल या स्ट्रीपवरती असतं, याच्यावरती इस्रायलचं कंट्रोल नाही, त्यामुळं हे जास्त न्यूजमध्ये असतं गाझा स्ट्रीपसुद्धा. कारण ही हमास संघटना जी आहे ती इस्रायल विरोधात कायम जी ॲक्टिव्हिटीज आहे ते करत असताना आपल्याला पाहावयास मिळते, त्याच्यामुळे ते सुद्धा खरं तर आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे.
एवढं खरं तर लोकेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी न्यूज आहे ती टोटल बेस आहे, ती न्यूज टोटल बेस आहे जम्मू अँड काश्मीरवर. त्या जे रिलेशन आहे जम्मू सॉरी जम्मू अँड काश्मीरमध्ये काय झालं आता, तर एक ड्रोन सापडला. ड्रोन जे अतिरेक्यांकडून कारवाई करण्यात आली होती त्याच्यामध्ये ड्रोनला काही एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटकं लावलेले होते. तो ड्रोन जम्मू काश्मीरवरती पाठवण्यात आला होता अटॅक करण्यासाठी, परंतु तो ड्रोन निष्क्रिय करण्यामध्ये कुठंतरी आपल्याला यश आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि तेच खरं तर सांगणारी ही न्यूज आहे. मग याच्या अगोदर एक ड्रोन तशाच पद्धतीने पाठवला गेला होता अतिरेकी संघटनांकडून, त्याच्यामागं नेमका कोणाचा होता हे अजून सिद्ध झालेलं नाही. परंतु त्यानंतर सुरक्षा व्यवस्था चांगल्या रीतीनं ड्रोन अशा प्रकारच्या ड्रोन अटॅकच्या विरोधात आपण सक्षम करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस पण आपण बघितलं होतं. आणि हा जो आहे तो सेकंड अटॅक मानला जातो आणि त्याच्यामुळं जास्त हाय अलर्ट त्या एरियामध्ये असलेलं पाहावयास मिळतो. आणि आपल्या एकंदरीत जी एक्स्टर्नल सेक्युरिटी आहे आपली जी सुरक्षितता आहे आंतरराष्ट्रीयरित्या असू द्या किंवा इंटरनल सुरक्षितता असू द्या, तिथं खूपच मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या अटॅक विरोधात पावलं उचलली जात आहेत असं पाहावयास मिळतं आपल्याला याच्यामुळं सुद्धा. त्यामुळं ड्रोन अटॅकशी रिलेटेड एखादी आर्टिकल्स वगैरे तुम्हाला जर इंटरनेटवरून मिळालं तर ते डिटेलमध्ये अभ्यासून ठेवा, कारण हे जास्त न्यूजमध्ये हा जवळजवळ दुसरा अटॅक आहे. त्यामुळं ड्रोन अटॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेल असणं गरजेचं आहे. ड्रोन अटॅक्स नेमकं कोणकोणत्या क्रायटेरियातले जे अटॅक असतात ते ड्रोन अटॅक्समध्ये येतात, त्यामुळं त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, हा पहिला पॉईंट. दुसरा की पॉईंट काय, तर थोडी टेक्निकल इन्फॉर्मेशन ड्रोनविषयी आपल्याला असणं गरजेचं आहे. मग ते टेक्निकल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इंटरनेटवरून काढता आली ना तरी तुम्ही काढून त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे, अभ्यास त्याचा करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड न्यूज आहे. सुप्रीम कोर्टानं आता काय झालं आहे, तर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल जे आहे त्यांनी दिल्लीमध्ये विशेष करून आपल्या राजधानीमध्ये फटाके असतील त्याच्यामुळे जास्त प्रदूषण होतं आहे, त्यामुळं काय झालं आहे, तर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलला नियम केला होता की दिल्ली रिजनमध्ये म्हणजे कॅपिटल रिजनमध्ये राजधानी रिजनमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके विकले जाणार नाहीत किंवा खरेदी केले जाणार नाहीत. त्यामुळं ऑब्व्हियस आहे तशा प्रकारचे जे फटाके उडवण्याची जी कृत्य आहेत ती होणार नाहीत, कारण तिथं पोल्युशन मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते याच्यासाठी. मग तो नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलचा जो निर्णय आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली गेली होती, पण सुप्रीम कोर्टानं आता ती पिटिशन फेटाळली आणि नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनं जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय कुठंतरी बरोबर आहे असं सुप्रीम कोर्टाला त्या जजमेंटमध्ये सांगायचं होतं असं आपल्याला पाहावयास मिळते. बरोबर आहे. मग याच्यातून आपल्याला पहिला की पॉईंट काय, तर इन्व्हायरमेंट शी रिलेटेड जो पोल्युशनचा भाग आहे ना तो व्यवस्थितरित्या आपण करून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्याच रिलेटेड जर हाय इन्फॉर्मेशन म्हटलं आपल्याला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, तर पॅरिस ॲग्रीमेंट काय आहे आणि पोल्युशनच्या विरोधात आपण आजपर्यंत कोणकोणती पावलं उचललेली आहेत आपल्या गव्हर्नमेंटकडून, आणि विशेष करून पोल्युशन बेसिक इन्फॉर्मेशन पोल्युशनचे काय, प्रदूषणाची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे, इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून पोल्युशन जे टॉपिक आहे ना तो डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग पॅरिस ॲग्रीमेंट आला, त्यानंतर आपण कोणकोणत्या स्कीम केलेल्या आहेत, भारत स्वच्छ भारत वगैरे, हे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्या प्रोव्हिजन्स वगैरे डिटेलमध्ये अभ्यासून ठेवणं गरजेचं आहे आपल्याला पोल्युशनचा इथं उल्लेख आला त्यामुळं. आणि सेकंड पॉईंट काय तर आपला, तर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल जे आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. विकिपीडियावरून आपण ती जर काढून ठेवली तर ती मोर दॅन सफिशियंट आहे. मग ती इन्फॉर्मेशन आपण आत्ताच बघून ठेवूया की विकिपीडियावरती नेमकी त्याची इन्फॉर्मेशन काय दिली आहे ते. ही बेसिक इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियावर बघतोय. खरं तर हा जो ग्रीन ट्रायब्युनलचा ॲक्ट आहे तो 2010 आलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि याचे इनॅक्टमेंट म्हणजे अंमलबजावणी कधी झाली, तर 5 मे 2010 पासून. आणि याचा उद्देश काय, तर इन्व्हायरमेंटल इश्यूशी पर्यावरणाशी रिलेटेड ज्या काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी एखादं वेगळं ट्रायब्युनल असावं हा खरं तर याचा विषय होता. आणि हा ट्रायब्युनल स्थापन करण्यासाठी ॲक्टची गरज होती आणि तो ॲक्ट पार्लमेंटमध्ये 2010 पास झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्या ॲक्टच्या अंतर्गत आता नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलची स्थापना झाली होती 2010, विशेष करून 5 मे 2010 पासून स्थापना झाली आपल्याला पाहावयास मिळते. मग हा जो ॲक्ट आहे तो कशाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला होता, तर आर्टिकल 21 जे आपले आहे ना ते आपल्याला फंडामेंटल राईट देतं, आपला मूलभूत अधिकार सांगतं.
तो फंडामेंटल राईट कोणता आहे? तर तो फंडामेंटल राईट आहे लाईफ अँड लिबर्टीचा, म्हणजे आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला जगण्याचा जीवित राहण्याचा अधिकार आहे. आणि जर आपल्याला हेल्दी इन्व्हायरमेंट देण्याची गॅरंटी सरकारची नसेल तर आपण इन्व्हायरमेंट हेल्दी नसल्यामुळं सुद्धा आपल्या जीवितला धोका निर्माण होतो. त्यामुळं मग हेल्दी इन्व्हायरमेंट असायला पाहिजे. हेल्दी इन्व्हायरमेंटमध्ये जगण्याचा कुठंतरी मूलभूत अधिकार आहे लोकांना, त्याच्या धर्तीवर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलची स्थापना केलेली आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला? आता इथं फंडामेंटल राईट आलं आहे, म्हणजे फंडामेंटल राईट म्हटलं की 12 ते 35 कलम आलं, मग ते 12 ते 35 कलम डिटेलमध्ये अभ्यासून ठेवणं आपण कुठंतरी गरजेचं याच्या अंतर्गत होऊन बसतं. पुढची जी न्यूज आहे ती LGBTQ कम्युनिटीशी रिलेटेड ही न्यूज आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, तर त्यांना दिल्ली हायकोर्टानं दिल्ली पोलिसांना सांगितलं की LGBTQ कम्युनिटीमधल्या कोणाला जर लग्न करायचं असेल आणि त्यांना घरच्यांकडून जीवितला त्यांच्या धोका असेल, अशा प्रकारचं लग्नाला त्यांच्या विरोध असेल, तर त्यांना सेक्युरिटी दिली जावी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची त्यांची व्यवस्था केली जावी, असं दिल्ली हायकोर्टानं पोलिसांना सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. आता पहिला की पॉईंट आपला याच्यात काय आहे, तर LGBT कम्युनिटी जी आहे त्या कम्युनिटीविषयी डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आता याच्यामध्ये LGBTQ कम्युनिटीचा जर विचार केला तर L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गे, B म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर आणि Q म्हणजे क्युअर, ज्याला विचित्र आपण असं मराठीत म्हणू शकतो. अशा प्रकारचा जो सर्व लोक येतात ना अशा प्रकारात येणारी, लेस्बियन असू द्या, गे असू द्या, बायसेक्शुअल असू द्या, ट्रान्सजेंडर असू द्या किंवा क्युअर असू द्या, या सर्वांचा समावेश असणारी जी कम्युनिटी असते त्याला LGBTQ कम्युनिटी असं म्हणतो. आणि याच्यामध्ये मग सेम जेंडर मॅरेजसुद्धा असतं. मग ते आजपर्यंत समाजामध्ये आपल्या कायद्यानं जरी ॲक्सेप्ट केलं गेलं असलं आत्तापर्यंत, तर आजपर्यंत समाजातल्या लोकांनी ॲक्सेप्ट केलं नाही, त्यांच्या मनस्थितीनं ॲक्सेप्ट केलं नाही, त्यामुळे यांना आजसुद्धा त्रास होताना आपल्याला पाहावयास मिळते वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरून. त्यामुळं दिल्ली हायकोर्टानं सांगितलं की पोलिसांना की यांना व्यवस्थितरित्या प्रोटेक्शन देण्यात यावं, यांना जे करायचं आहे सेम जेंडर मॅरेज असू द्या किंवा इतर कोणत्याही प्रकारचं मॅरेज असू द्या, ते त्यांचं खरं तर स्वातंत्र्य आहे आणि ते त्यांना आपण दिलं पाहिजे, गॅरंटेडरित्या दिलं पाहिजे. त्यामुळं कुठंतरी दिल्ली हायकोर्टानं पोलिसांना अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. समजले? त्यामुळे LGBTQ कम्युनिटीचे रिलेटेड तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय, याच्याशी रिलेटेड जे काही सुप्रीम कोर्टात जजमेंट असतील ती जजमेंट्स आपल्याला माहिती पाहिजे, जसं की नालसा जजमेंट्स आहे, अशा प्रकारचे जे जजमेंट्स आहेत ते सुप्रीम कोर्टाकडून त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे, काय गाईडलाईन्स दिले गेलेत, हे डिटेलमध्ये आपल्याला तेसुद्धा माहिती पाहिजे, कारण तेसुद्धा आपण ॲन्सर रायटिंगमध्ये त्याचासुद्धा यूज करू शकतो. बरोबर आहे. आणि LGBT कम्युनिटीशी रिलेटेड तिसरा महत्त्वाचा पॉईंट काय, तर इंडियन पिनल कोडमध्ये यांच्याशी रिलेटेड अगोदर काय तरतुदी दिल्या गेल्या होत्या, त्या तरतुदीसुद्धा आपण करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आर्टिकलसुद्धा काय न्यूजमध्ये होते जास्त की जे कॉन्ट्रोवर्सियल होते आणि ते सुप्रीम कोर्टाकडून रद्दसुद्धा करण्यात आले. मग ते आर्टिकल्स कोणते आहेत ते सर्व डिटेलमध्ये आपण अभ्यासून करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती दिल्ली आणि हरियाणाशी रिलेटेड आहे, विशेष करून यमुना नदीच्या पाण्यावरून जो वाद चालू आहे ना त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. आणि त्याच्यामध्ये दिल्ली जल बोर्ड जे आहे त्यांनी आरोप केला आहे की हरियाणा राज्य जे आहे आणि तिथलं जे पाणी संधानाशी रिलेटेड ऑफिसियल्स आहे त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेलं आहे. कारण का, तर 1996 जी ऑर्डर होती यमुना जलवाटपावरून त्या ऑर्डरचं कुठंतरी व्हायोलेशन झालेलं आहे असं दिल्ली जल बोर्डानं सांगितलं होतं पिटिशनच्या माध्यमातून. परंतु अपेक्स कोर्टानं काय केलं, तर ती पिटिशन आता रद्द केलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय काय बघायचं आहे, तर यमुना नदी जी आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन विकिपीडियावरून आपण काढून ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचा उगम कसा आहे, कोणत्या नदीला जाऊन ते मिळते, त्यानंतर काय गंगेला जाऊन खरं तर हे मिळते, त्यामुळं त्याची डिटेल इन्फॉर्मेशन यमुनाची आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. बरोबर आहे. आणि दुसरा की पॉईंट काय आहे, तर आणखी कोणकोणत्या रिव्हर आहेत की त्या रिव्हर कॉन्ट्रोवर्शियल जास्त आहे, त्याच्यामध्ये कृष्णा आपण बघितलं होतं, गोदावरी बघितलं होतं, आंध्र प्रदेश तेलंगणाचा खरं तर त्याच्यावरून वाद चालू आहे, त्यानंतर कर्नाटक तमिळनाडूचा वाद आपण बघितला होता. मग त्याच्याशी रिलेटेडसुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, जी की आपण आता बघणार आहोत कोणकोणत्या रिव्हरमध्ये कोणकोणते स्टेट जे आहेत ते स्टेक होल्डर आहेत तेसुद्धा आपण डिटेलमध्ये आपण आता बघूया. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय बघायचं आहे, तर विकिपीडियावरून जाऊन यमुनाची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे, त्याचा उगम कुठं आहे,
कशी वाहते, ती कोणकोणत्या राज्यातून जाते, ह्या डिटेल इन्फॉर्मेशन ज्यावेळेस तुम्ही जॉग्राफी बघणार आहात आणि त्याच्यामध्ये विशेष करून रिव्हर्स विषय तुम्ही बघणार आहात ना, त्यावेळेसुद्धा तुम्हाला हे डिटेल अभ्यासावंच लागणार आहे. परंतु आता न्यूजमध्ये आहे तोपर्यंत जर हे अभ्यासलं तर त्यानंतर परत यमुना नदर नदी तुम्हाला वेगळी इन्फॉर्मेशन याची काढायची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी करंट अफेअरच्या नोट्समध्ये ती नोट्स काढून ठेवली. त्यामुळे यमुनाचा तिथं उल्लेख आला की तुम्हाला फक्त रिव्हिजन टाकायची गरज आहे, आणि वारंवार रिव्हिजन टाकण्याला ते परफेक्ट होऊन जातं. त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्यामुळे आता बाकी ज्या रिव्हर कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते स्टेट जे स्टेक होल्डर आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपण बघूया. या मॅपच्या आधारे आपण बघू शकतो वेगवेगळ्या रिव्हर्स विषय कोणकोणते जे स्टेट आहेत, राज्य आहेत, त्याच्यामध्ये भागीदार आहेत ते. त्याच्यामध्ये विशेष करून पेरियार पहिल्यांदा रिव्हर, इथं छोटीशी रिव्हर आहे केरळाच्या, तिथं केरळा आणि तमिळनाडू ही राज्य त्याच्यामध्ये स्टेक होल्डर असलेले पाहावयास मिळतात. त्यानंतर गोदावरी रिव्हर आहे, गोदावरी कुठं आहे तर इथं गोदावरी, जी महाराष्ट्रातून उगम पावते. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे आणि कर्नाटक ही राज्य जी आहे ती त्याच्यामध्ये स्टेक होल्डर असलेली, भागीदार असलेले आपल्याला पहावयास मिळते. बरोबर आहे. त्याचबरोबर पुढं जर तुम्ही गेलं ना तर पुढं रावी बियासचा उल्लेख केलेला आपल्याला. आता इथं एमपी दिलंय, इथं एमपी सुद्धा गोदावरीमध्ये दिलंय, परंतु एमपी इतर राज्य आहे एमपी, त्यामुळं एमपीचा आणि गोदावरीचा काय संबंध नाही, हे चुकून दिलेलं असेल. त्यामुळं पुढचं रिव्हर जे आहे ती बघूया आपण, रावी आणि बियास आहे. इथं रावी तुम्ही बघू शकता, इथं बियास आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते स्टेक जे आहेत ते भागीदार आहेत, तर त्याच्यामध्ये पंजाब आहे, हरियाणा आहे, राजस्थान आहे. समजते तुम्हाला, ही स्टेट आहे त्याच्यामध्ये खरं तर भागीदार असणारी. त्याचबरोबर पुढं आहे नर्मदा रिव्हर. नर्मदा कुठं आहे तर नर्मदा इथं आहे. नर्मदामध्ये कोणकोणते स्टेट भागीदार आहे तर मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, राजस्थान आहे. आणि त्यानंतर कृष्णा रिव्हर आहे, जी की आत्ता खूप कॉन्ट्रॉवर्शियल आहे कर्नाटक, सॉरी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये. परवाच्या न्यूजपेपरला आपण बघितलं होतं कृष्णा रिव्हरविषयी. आणि कृष्णा रिव्हरमध्ये मग आता कोण आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, त्याचबरोबर कर्नाटकसुद्धा आहे. ही राज्य त्याच्यामध्ये भागीदार असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. समजते, हे जे इन्फॉर्मेशन आहे ते डिटेल आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये यमुना जर बघितलं ना तर इथं तुम्ही यमुना बघू शकताय, ती इथून उगम पाहून इथं गंगेला येऊन मिळताना आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला, यमुना रिव्हर. त्यामुळं यमुनाविषयीसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये या न्यूजच्या अंतर्गत माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती कर्नाटक गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे, कर्नाटक राज्याशी रिलेटेड आहे खरं तर. तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं काय झालं आहे तर पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली, आणि विशेष करून त्याच्यामध्ये गोदावरी रिव्हरचं जे खोरं आहे ते आपल्याला त्या खोऱ्यामध्ये पुरासारखी परिस्थिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याचे शेजारी जी गावं वसलेले आहेत, वस्ते वसलेले आहेत, त्यांना कुठंतरी धोका निर्माण झालेला पाहावयास मिळतो. आणि तिथं मग जे रेस्क्यू टीम आहे ती रेस्क्यू करत असताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये पहिल्या रिव्हरचा गोदावरीचा उल्लेख आला आहे. त्यानंतर पुढची जी दोन रिव्हरचा उल्लेख आला आहे त्याच्यामध्ये तुंगभद्रा रिव्हर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुंग आणि भद्रा रिव्हर यांचा उल्लेख आलेला पाहावयास मिळतो आहे. मग याचा उगम वगैरे या तीन रिव्हरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. गोदावरी रिव्हर असू द्या, तुंग रिव्हर असू द्या किंवा भद्रा रिव्हर असू द्या, समजते. त्यामुळं खरं तर ते इम्पॉर्टंट होऊन बसतं आपल्यासाठी डिटेलमध्ये बघणं. मग याचा आता गोदावरी रिव्हर असू द्या किंवा तुंगभद्रा या दोन रिव्हर असू द्या, या दोन रिव्हर कोणकोणत्या राज्यातून जातात, त्याचबरोबर त्यांचा उगम कुठं होतो, कोणत्या नदीच्या उपनद्या त्या असतील तर त्या उपनद्या कोणत्या नदीच्या आहेत, त्याचबरोबर स्वतः त्या नदींच्या कोणत्या इतर उपनद्या आहेत त्या डिटेलमध्ये अभ्यासणं आपल्याला गरजेचं या न्यूजच्या अंतर्गत होऊन बसतं. रिव्हरवरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, त्या कोणकोणत्या खालीलपैकी कोणत्या राज्यातून जातात अशा प्रकारचा क्वेश्चन विचारतील, बरोबर आहे, आणि खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे असं विचारतील, किंवा खालीलपैकी कोणत्या नद्या ज्या आहेत किंवा रिव्हर ज्या आहेत त्या उपनद्या या नदीच्या आहेत असं सुद्धा विचारतील. त्यामुळे कसाही क्वेश्चन विचारला तरी आपल्याला अटेम्प्ट करता यावं यासाठी डिटेल इन्फॉर्मेशन आपण याची काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतंय. पुढची न्यूज आहे ते आपले लॉ मिनिस्टर आहेत सेंट्रलमधले, ते किरण रिजिजू यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. आणि त्यांनी कालच आपण न्यूजपेपरला सांगितलं होतं की जवळजवळ नवीन 80 जजची नियुक्ती केली गेली होती. नियुक्ती म्हणजे त्याच्यातली 45 जज आहेत त्यांची अपॉइंटमेंट केली गेली होती, आणि बाकीचे जे होते ते अपॉइंटिंगच्या प्रोसिजरमध्ये होते असं त्यांच्याकडून सांगितलं होतं. परंतु CPIMचे जे MP आहेत त्यांच्याकडून आता प्रिव्हिलेज मोशन त्यांच्या विरोधात चालवण्यात आलेलं आहे पार्लमेंटमध्ये.
त्यामुळं खरं तर ते सांगणारी ही न्यूज आहे. त्यांचं असं मत आहे की हे मिसलिडिंग करत आहेत, म्हणजे मिस इन्फॉर्म करत आहेत, मिसलिडिंग करत आहेत जी या पोस्टविषयी त्यांनी इन्फॉर्मेशन दिली त्याच्याविषयी, असं त्या जे मेंबर ऑफ पार्लमेंट CPIM आहेत त्यांनी असा आरोप यांच्यावरती केलेला पाहाव्यास मिळतो. मग त्याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्या याच्यातून काय घ्यायचं, तर प्रिव्हिलेज मोशन्स काय असतं पार्लमेंटमध्ये हे आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय, तर वेगवेगळे पार्लमेंटचं कार्य कशा पद्धतीने चालतं वेगवेगळ्या प्रकारे हे आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. याच्या अगोदर पण मी हे ऑलरेडी सांगितलं आहे. आणि याच्यामध्ये मग प्रश्न तास काय असतो, शून्य प्रहर काय असतो, हे झिरो अवर ज्याला आपण म्हणतो, क्वेश्चन अवर ज्याला आपण म्हणतो पार्लमेंटमध्ये, ते त्याची काय प्रोसिजर आहे हे डिटेलमध्ये आपल्याला खरं तर माहिती असणं या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती फार्मर्सचे जे प्रोटेस्ट चालू आहेत जंतर मंतरवरती, विशेष करून जंतर मंतर हे ठिकाण पार्लमेंटपासून जवळच आहे आणि तिथं फार्मर्स जे आहेत, शेतकरी आहेत, ते आंदोलन करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याने तिथं काय केलं, तर पॅरलल पार्लमेंट स्थापन केले देत, म्हणजे मॉक पार्लमेंट ज्याला आपण म्हणू शकतो, जसं पार्लमेंटमध्ये कार्य चालू आहे तशा प्रकारची नक्कल कुठंतरी यांनी इथं करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये विशेष करून ॲग्रिकल्चरल मिनिस्टरची स्थापना तिथं केली गेली त्यांच्यामार्फत, आणि त्यांच्यातल्या एका सदस्याला ॲग्रिकल्चरल मिनिस्टर केलं गेलं आणि त्यांनी एका दिवसामध्ये रिझाईन केलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. एका दिवसामध्ये त्यांनी रिझिग्नेशन केलं आणि त्यांनी हे सांगितलं की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याला मी फेस करू शकलो नाही, त्यामुळे मी रिझाईन केलं असं त्यांनी सांगण्यात आलं. म्हणजे या कृतीतून त्यांच्या असं सांगायचं की ॲग्रिकल्चरल जे मिनिस्ट्रीज आहेत त्यांना रिझाईन करायला पाहिजे, कारण त्यांनी आजपर्यंत या फार्मर्स ॲक्टवरती सोल्युशन काढलं नाही, या प्रोटेस्टवरती सोल्युशन काढलं नाही, असं त्यांना त्यांच्या एकंदरीत कृत्यातून आपल्याला सांगायचं होतं. मग त्याच्यामध्ये ह्याच्यातून पहिला आणि महत्त्वाचा की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे, तर फार्म ॲक्टविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, कारण गेल्या 8-9 महिन्यांपासून हे प्रोटेस्ट चालू असलेला पाहावयास मिळतं, त्यामुळे फार्म ॲक्ट्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायलाच पाहिजे. समजते तुम्हाला, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो प्रीला किंवा मेन्सला, त्यामुळे याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती रेनविषयी, पावसाविषयी सांगणारी खरं तर न्यूज आहे. याच्यामध्ये दरवेळेसपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात काय राज्यामध्ये पाऊस झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर 34% जास्त पाऊस झाला आहे, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये 55% झालं आहे, कर्नाटकमध्ये 22% जास्त पाऊस झाला आहे, केरळामध्ये जर आपण बघितलं तर 27% कमी पाऊस झाला आहे रेग्युलरपेक्षा, तामिळनाडूमध्ये 68% जास्त पाऊस झाला आहे रेग्युलरपेक्षा, म्हणजे खूप जास्त पाहावयास मिळतं आपल्याला. त्यानंतर तेलंगणामध्ये सुद्धा 86% जास्त पाऊस झालेला पाहावयास मिळतं आपल्याला रेग्युलरपेक्षा. आणि इकडे जर राजस्थानचा विचार केला, गुजरातचा विचार केला, तर तिथं प्रत्येकी 28% आणि 40% कमी पाऊस झालेला पाहावयास मिळतो रेग्युलरपेक्षा, म्हणजे तिथं रेन डेफिशियन्सी असे आपण म्हणू शकतो, म्हणजे कमी पाऊस झालेले ठिकाणं आहेत. मणिपूरमध्ये 62% कमी पाऊस झालेला आपल्याला पाहावयास मिळतो रेग्युलरपेक्षा. अरुणाचल प्रदेशमध्ये तशीच परिस्थिती आहे, जवळजवळ 33% जो आहे तो कमी पाऊस झालेला पाहावयास मिळतो आपल्याला रेग्युलरपेक्षा. अँड जे ग्रीन एरियाज दिलेत ना, तिथं नॉर्मल सिच्युएशन पाहावयास मिळते, म्हणजे जर वेळेस जेवढा पाऊस होतो ना तेवढाच पाऊस तिथं झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. हा जो ग्रीन पट्टा आपल्याला पाहावयास मिळतो त्या राज्यांमध्ये, समजते तुम्हाला, ते सांगणारं खरं तर न्यूज आहे. मी याच्याशी रिलेटेड जर आपल्याला बघायचं झालं तर विशेष आहे ही कसला आहे, तर मान्सूनचा पाऊस आहे. मग मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होते, त्याला कोणतं वारं कारणीभूत असतं, हे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मान्सूनची निर्मिती कशी होती, परतीचा मान्सून काय असतो, हे डिटेल आपल्याला माहिती पाहिजे. कुठल्या कोणत्या राज्यामध्ये किती तारखेपर्यंत मान्सून येऊ शकतो, हे जॉग्रफीमध्ये मान्सूनचा जो टॉपिक आहे ना तो परफेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व समजून जाईल, त्यामुळं ते खरं तर अभ्यासणं गरजेचं आहे. आपले जे माजी पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांच्याकडून स्टेटमेंट देण्यात आलं आहे की 1991 जे आपल्या इकॉनॉमीचे सिच्युएशन होते त्याच्या अगोदर काही वर्षांमध्ये, तीच सिच्युएशन पुन्हा निर्माण होते, अशी परिस्थिती निर्माण झाली असं यांना इनडिरेक्टली यांच्या स्टेटमेंटमधून सांगितलेलं म्हणायचं आहे असं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की इंडिव्हिज्युअल लाईफ जगण्यासाठी जेवढं काय आपल्याला गव्हर्नमेंटला करायला पाहिजे तेवढं गव्हर्नमेंट करताना दिसत नाही, ते त्यांनी करायला पाहिजे, कारण नागरिकांना हेल्दी लाईफ जगण्याचा आणि डिग्निटीनं लाईफ जगण्याचा अधिकार आहे, असं कुठंतरी यांना इनडिरेक्टली यांच्या स्टेटमेंटमधून सांगायचं असलेलं पाहावयास मिळते. मग याच्या सॉरी यांच्या स्टेटमेंटमध्ये काय झालं, तर 1991 उल्लेख आला. 1991 लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आलं होतं, ज्याला आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे LPG पॉलिसी आली होती इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी खरं तर. आणि त्याच्यातून जवळजवळ मिलियन्स लोकांना पॉवर्टीमधून बाहेर काढण्यात आलं होतं, म्हणजे गरिबी रेषेतून बाहेर काढण्यासाठी मदत झाली होती. आणि त्याच्यामध्ये
1991 उल्लेख आला आहे, म्हणजे LPG जी पॉलिसी होती ना त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला इकॉनॉमीच्या दृष्टीतून माहिती पाहिजे, बरोबर आहे. हा पहिला की पॉईंट झाला आपला. दुसरा की पॉईंट काय आहे, तर पॉवर्टीचा उल्लेख आला आहे, मग पॉवर्टीविषयी आकडेवारी आपल्याला माहिती पाहिजे. इंडियामध्ये किती टक्के पॉवर्टी आहे, कोणत्या राज्यामध्ये मध्ये किती प्रमाणात पॉवर्टी आहे, ही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये बेसिक पॉवर्टीची इन्फॉर्मेशनसुद्धा आली, म्हणजे नेमकी पॉवर्टीची डेफिनेशन काय आहे आणि ती कशी ठरवली जाते वगैरे वगैरे, सर्व ही इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती जम्मू अँड काश्मीरशी रिलेटेड विशेष करून न्यूज आहे. तिथं जे लष्करी तैबा जे 3 मिलिटन मारले गेलेले आपल्याला पाहावं मिळतात, सॉरी त्याच्यामध्ये 2 जे लष्करी तैबाचे मिलिटंट्स आहेत ते मारले गेलेले आहेत, 3 नाही 2 लष्करी तैबाचे मिलिटंट मारले गेले. त्याच्यामध्ये लष्कर ए तैबाचा कमांडरसुद्धा होता असं आर्मीकडून सांगण्यात आलेलं आहे, आणि हे आर्मीचं कुठंतरी यश मानलं जात आहे तिथं. आणि तिथं जे लष्करी तैबा आहे जम्मू काश्मीरमध्ये, ते विशेष करून टेरर पसरवण्याचं कार्य करतं, विशेष करून लष्करी तैबा. त्यामुळे त्याचा कमांडर मारलं जाणं हे कुठंतरी यशस्वी आर्मीचं यश मानलं जात आहे असं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड न्यूज आहे. सुप्रीम कोर्टानं आताच्या जजमेंटमध्ये हे सांगितलं की वोटिंग ज्यावेळेस एखादा नागरिक करत असतो त्यावेळेस त्यानं कुणाला वोट केला आहे किंवा कुणाला वोट तो करणार आहे याची सिक्युरसी मेंटेन करणं कुठंतरी मस्त आहे, म्हणजे गरजेचं आहे. सिक्युरसी मेंटेन केलीच पाहिजे, म्हणजे खाजगी त्यालाच फक्त माहिती असायला पाहिजे, बाकी इतर कोणाला कळता कामा नाही की त्यानं वोट कुणाला केला आहे किंवा वोट कुणाला करत आहे, समजते, तरच खरं तर आपण डेमोक्रेसीला जपू शकतो असं कुठंतरी इनडायरेक्टली सुप्रीम कोर्टाला सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता इलेक्शनचा इथं उल्लेख आला आहे, त्यामुळे पहिली गोष्ट काय, तर इलेक्शन कमिशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय, तर इलेक्शन कमिशन्स विषयी, म्हणजे इलेक्शन आलं मग इलेक्शनशी रिलेटेड घटनेमध्ये काय काय तरतूद दिलेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कोणते आर्टिकल्स आहेत, हे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला पॉलिटीच्या दृष्टीतून असायला पाहिजे. समजते तुम्हाला, एवढं की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. पुढची न्यूज आहे ती यू एसशी रिलेटेड आहे, युनायटेड स्टेट अमेरिकाशी रिलेटेड आहे. त्यांचे युनायटेड स्टेट अमेरिकेचे सेक्रेटरी जे आहेत अँटोनी ब्लिंकन, हे पुढच्या आठवड्यामध्ये 2 दिवसाच्या दौऱ्यावरती भारतामध्ये असणार आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून अफगाणिस्तान इश्यू असू द्या किंवा क्वाडमधला इश्यू असू द्या, व्हॅक्सिनचा इश्यू असू द्या, याच्यावरती डिटेलमध्ये बोललं जाणार आहे असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मग याच्याशी रिलेटेड आपल्याला पहिला की पॉईंट काय पाहिजे, तर USA इंडिया रिलेशनशिप डिटेलमध्ये आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते कुठंतरी महत्त्वाचं होऊन बसतं. दुसरी महत्त्वाचा की पॉईंट काय, तर अफगाणिस्तानमध्ये इंटरनल मग तालिबानचं अफगाणिस्तान गव्हर्नमेंटशी जे क्लॅश चालू आहे, युद्ध चालू आहे, तिथं मोठ्या प्रमाणात किलिंग होत आहे. त्याच्यामध्येच मग आपले जे पत्रकार होते, जर्नलिस्ट होते, फोटो जर्नलिस्ट विशेष करून दानिश सिद्दीकी यांचासुद्धा मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळाला होता. मग त्याच्या अंतर्गत आपल्याला अफगाणिस्तानमध्ये इंटरनल सिच्युएशन काय चालू आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तिसरा की पॉईंट काय आपल्याला, ते इथं क्वाडचा उल्लेख आला आहे, मग क्वाडविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. ते आपण आता बघूयाच क्वाडविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काय, आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानचं लोकेशनसुद्धा व्यवस्थितरित्या बघून ठेवूया नेमकं काय आहे. एवढं 3 की पॉईंट तर आपल्याला या न्यूजमधून काढता येत आहेत आणि ते आपण परफेक्ट करून ठेवायला पाहिजे. मग आता आपण बघूया क्वाडचं बेसिक इन्फॉर्मेशन काय आणि अफगाणिस्तानचं लोकेशन नेमकं कसं आहे ते. इथं आपण पहिल्यांदा अफगाणिस्तानचं लोकेशन बघू. इथं अफगाणिस्तान आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्याच्या शेजारील कंट्री जे बाउंड्रीलाईन टच करत आहेत त्या कंट्री कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, इंडिया आहे, त्याच्यामध्ये चायना आहे, ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे आणि इराण आहे. या कंट्रीज ज्या आहे त्या आपल्याला अफगाणिस्तानला बाउंड्रीलाईन टच करताना पाहावयास मिळते. बाकी जॉग्राफिकल टॉपोग्राफी याच्या अगोदर पण आपण हा मॅप डिटेलमध्ये बघितला, कारण हा मॅप वारंवार का बघायचा आहे, तर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन याची मॅपची असायला पाहिजे. कारण का, तर अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये इंटरनल पॉलिटिक्समुळं, जे काय तालिबान तिथं करत आहे त्यामुळंसुद्धा जास्त न्यूजमध्ये USA तिथून बाहेर पडत आहे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये बाकी इन्फॉर्मेशन बघितलं तर इकडं कॅस्पियन सी आहे, इथं अरल सी आहे छोटासा, त्यानंतर लेक ऑफ बाल्कश आहे, त्याला बाल्कश सरोवर असं म्हणतो आपण, त्यानंतर गुल्फ ऑफ ओमान इथं खाली पाहाव्यास मिळते आणि इकडं अरेबियन सी पाहाव्यास मिळते. समजते, एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुन्हा आपल्याला दुसरा की पॉईंट काय बघायचं, तर क्वाड्रिलॅटरल सेक्युरिटी डायलॉग बघायचा आहे, ज्याला आपण क्वाड म्हणतो. तो डायलॉग खरं तर 2007 झाला होता. खरं तर एस्टॅब्लिशमेंटच त्याची तेव्हाची मानली जाते, कारण 2007 नंतर 2017 परत त्याची रिएस्टॅब्लिशमेंट झाली होती, पुनर्स्थापना झाली होती. आणि खरं तर हा डायलॉग जो आहे
तो इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटीसाठी स्ट्रॅटेजिक डायलॉग मानला जातो. कोणकोणत्या कंट्रीजमध्ये? तर युनायटेड स्टेट, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया या कंट्रीजमध्ये तो मानला गेला होता. आणि त्याचा जो डायलॉग आहे तो शेवटचा कधी झाला होता? तर 2017 खरं तर त्याची स्थापना झाली होती. ज्या ज्या वेळेस डायलॉग्स होईच असेल कंट्रीजमध्ये, त्या त्यावेळेस त्या कंट्रीजमध्ये क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग्स स्थापन केला जाऊ शकतो, क्वाडची स्थापना केली जाऊ शकते. मग आता जे क्वाडविषयी बोललं जाते ना, तो क्वाड जो आहे त्याच्यामध्ये मग कोणकोण असेल? त्याच्यामध्ये अफगाणिस्तान असेल, इंडिया असेल, चायना असेल, पाकिस्तान असेल, USA असेल, अशा प्रकारच्या ज्या कंट्रीज असतील त्या असतील. आणि क्वाडची स्थापना कशासाठी केली जाते? तर सुरक्षा डेव्हलप करण्यासाठी. आता अफगाणिस्तान आहे तो तालिबानमुळे असुरक्षित झालेला आहे, त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या शेजारची कंट्री आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे कंट्री मिळून क्वाडची स्थापना करतील असं सिच्युएशन निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आता जे अँटोनी ब्लिंकन आहेत ना, ते भारतामध्ये आल्यावर आपले जे एक्स्टर्नल अफेअर मिनिस्टर आहेत एस जयशंकर यांच्याशी त्याच्यावर सुद्धा कदाचित बोलतील असं सिच्युएशन निर्माण झालेलं आहे. तेच आपल्याला न्यूजमध्ये सांगितलेलं पाहावयास मिळते. मग पुढे ज्या क्वाडची स्थापना होणार आहे ती कोणकोणत्या कंट्रीजमध्ये होणार आहे हे सुद्धा आपल्याला बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं होणं बसतं. ज्यावेळेस ती स्थापना होईल त्यावेळेस आपल्याला समजेलच, त्यावेळेस डिटेल इन्फॉर्मेशन आपण लेक्चरच्या माध्यमातून बघूयाच. पुढची न्यूज आहे लोकसभेशी रिलेटेड आहे, हेल्थ मिनिस्ट्रीशी खरं तर रिलेटेड आहे. हेल्थ मिनिस्ट्री मिनिस्टर जे आहेत त्यांना हा प्रश्न विचारला गेला होता की कधीपर्यंत वॅक्सिनेशन कम्प्लीट होईल, परंतु त्यांनी सांगितलं वॅक्सिनेशन ही खूप विस्तारित प्रक्रिया आहे त्यामुळे त्याचे असे डेडलाईन आपल्याला सांगता येत नाही. परंतु जर गेस अंदाज लावायचा झाला तर December 2021 18 वर्षांपेक्षा जास्त जेवढ्यांना वॅक्सिन करायचं आहे तेवढं वॅक्सिन कम्प्लीट होऊ शकतं असं त्यांनी शक्यता लोकसभेमध्ये वर्तवलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढची न्यूज आहे तिबेटशी रिलेटेड, आणि विशेष करून तिबेटला जे चायनाचे प्रेसिडेंट आहेत शी जिनपिंग यांनी भेट दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि खूप वर्षातून हे जे पहिले चायनाचे लीडर झालेले आहेत की ज्यांनी तिबेटला भेट दिलेली पाहावयास मिळते आपल्याला. समजते आता याच्या दृष्टीतून आपल्याला काय काय बघायचं आहे. तर पहिला की पॉईंट काय, तर इंडिया चायना रिलेशनशिप बघायचं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. दुसरा की पॉईंट काय, तर आपला तिबेटचं लोकेशन व्यवस्थित आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं, जे की आपण आता बघणार आहोत तिबेटचं लोकेशन कुठं आहे. एवढे 3 तर आपण बघू शकतो. त्याचबरोबर दलाई लामा ही पर्सनॅलिटी तिबेटमुळे जास्त न्यूजमध्ये असते, त्यामुळे त्यांच्याविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. इथं इंडियाच्या नॉर्थला आपण बघू शकतो तिबेटचं लोकेशन इथं आहे. आणि खरं तर आता हा जो तिबेट आहे तो चायनाचा पार्ट खरं तर मानला जातो आहे, परंतु यांची एक वेगळी आयडियोलॉजी असलेली आपल्याला सुद्धा पाहावयास मिळते. मग त्याच्यासाठीसुद्धा आपल्याला खरं तर डिटेल इन्फॉर्मेशन याची असायला पाहिजे. हा जो आहे ना तो उत्तर पूर्वेला आहे, तिबेट भारताच्या उत्तर पूर्वेला आहे, नॉर्थ ईस्टला आहे, त्यामुळं त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला आता बघायला मिळते मॅपच्या माध्यमातून. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे. तालिबाननं काय सांगितलंय, तालिबानचे जे स्पोक्स पर्सन आहेत त्यांनी हे सांगितलंय की जर अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर जे अशरफ घनी आहेत जे प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती त्यांची झालेली आहे त्यांनी पायउतार व्हायला पाहिजे असं कुठेतरी तालिबाननं सांगितलं आहे. त्याचबरोबर इथं छोटीशी आकडेवारी काय सांगते की तालिबानचा दावा असा आहे की आम्ही 90% अफगाणिस्तानच्या ज्या बॉर्डर आहेत त्याच्यावरती कंट्रोल प्रस्थापित केलेला आहे, परंतु जे डिफेन्स रिलेटेड ऑफिशियल्स आहेत त्यांनी हे सांगितले की जे तालिबान आहे ते याच्यामध्ये सत्य बोलताना आपल्याला पाहावयास मिळत नाही असं त्यांनी सांगितलेलं पाहावयास मिळतं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं 90% बॉर्डरवरती आमचं कंट्रोल आहे ते कुठंतरी खोटं बोलतायत असं त्यांना सांगायचं असलेलं आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत पाहावयास मिळतं. समजते. त्यामुळं याच्यामध्ये काय करायचं, पहिला पॉईंट अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीनं आत्तापर्यंत आहे ते डिटेल अभ्यासून आपण ठेवणं गरजेचं आहे, हा पहिला की पॉईंट. दुसरा काय, तर अफगाणिस्तानमध्ये इंटरनल काय चालू आहे, तालिबान आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटमध्ये एवढा क्लॅश कशा पद्धतीने चालू आहे त्याची हिस्ट्री आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं हिस्ट्री जर माहिती असेल तर वर्तमानामध्ये तिथं असं का सिच्युएशन निर्माण झाली हे आपल्याला समजायला मदत होईल. आणि ही पुढची जी न्यूज आहे ती ऑलिम्पिक टोकियोमध्ये जे होणार आहेत ना त्याची ओपनिंग सेरेमनी आपल्याला पाहावयास मिळते. तिथं आता ऑलिम्पिक होणार आहेत त्यामुळे त्याची ओपनिंग सेरेमनी पाहावयास मिळाली. आणि इंडियामधून जेवढे आपले ॲथलेट्स गेलेले आहेत ना तिथं वेगवेगळ्या गेम खेळण्यासाठी मेडल जिंकण्याच्या उद्देशातून, त्यांचा जो ग्रुप आहे तो आपला भारताचा हा जो फ्लॅग आहे जे आपले शान आहे ते घेऊन जाताना दिसत आहेत आपल्याला ओपनिंग सेरेमनीमध्ये. जे की प्रत्येक कंट्रीचे जे जे ॲथलेट्स आलेले आहेत ना ते या ओपनिंग सेरेमनीमध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहावयास मिळत असतात याच्यामध्ये. मग या टोकियो ऑलिम्पिक झाल्यानंतर आपल्याला खरं तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की किती मेडल आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, त्याच्यामध्ये गोल्ड आहे, सिल्वर आहे, ब्राउन्ज आहे,
बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये मग इंटरनॅशनल लेवलला जर बघा झालं तर कोणत्या कंट्रीला जास्त गोल्ड मिळाले आहेत, कोणत्या कंट्रीला जास्त सिल्वर मिळाले आहेत, कोणत्या कंट्रीला जास्त ब्राउन्ज मिळाले आहेत, त्याच्यामध्ये रँकिंगमध्ये कोणत्या कंट्री गोल्ड मिळवण्यात फर्स्ट आहे, कोणती कंट्री सिल्वर मिळवण्यात फर्स्ट आहे, कोणती कंट्री ब्राउन्ज मिळवण्यात फर्स्ट आहे, हे सर्व आपल्याला त्यावेळेस आकडेवारी फायनल आकडेवारी समजेल. आणि त्यानुसार मग आपण त्याविषयी अभ्यास करू शकतो आणि त्याच्याविषयी मग अंदाज लावू शकतो की कसा क्वेश्चन फॉर्म होईल त्याच्याविषयी. मग त्यामुळं त्यावेळेस त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं आत्तापुरती ही जी ओपनिंग सेरेमनीची जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ही कुठंतरी आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, त्यामुळे सुद्धा ही न्यूज मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे आर्टिकल आहे ते मालढोक पक्षाविषयी बोलणारं आर्टिकल आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण ग्रेट इंडियन बस्टर्डसुद्धा म्हणू शकतो. त्याच्या ज्या स्पेसीज आहेत, त्याच्या प्रजाती आहेत, जवळजवळ 200 फक्त होल कंट्रीमध्ये राहिलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्याच्याशी रिलेटेड सुप्रीम कोर्टानं जजमेंटसुद्धा दिलं होतं. आणि ती केस कोणती होती, MKS रणजित सिंह अँड ऑदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडियन ऑदर्स, या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं होतं की अशा प्रकारच्या ज्या इंडेंजर्ड स्पीसीज होत चाललेल्या आहेत, धोक्याच्या कॅटेगरीत स्पीसीज होत चाललेल्या आहेत, रेअर स्पीसीज म्हणजे तुरळक होत चाललेल्या असल्या ज्या प्रजाती आहेत त्यांना आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे, असं त्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं. परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन इफेक्टिवली घेतली जात नाही सरकारकडून, असं कुठंतरी सांगणारं हे आर्टिकल आहे. आणि विशेष करून या आर्टिकलमध्ये मालढोक पक्षाविषयी बोललं गेलं, ग्रेट इंडियन बस्टार्ड त्याच्याविषयी बोललं गेलं. आणि त्याची त्याला विशेष करून धोका कशापासून आहे, तर ज्या पॉवरलाईन गेलेल्या असतात ना, ज्या लाईटच्या केबल वगैरे गेलेल्या असतात, त्याच्याकडून त्या पक्षाला खरं तर धोका आहे. आणि विशेष करून जे मिनिस्टर ऑफ पॉवर आहे, पॉवरशी रिलेटेड मिनिस्टर आहे, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं ॲफिडेविट दाखल केलं गेलं होतं, नोटीस काढली होती की अशा प्रकारच्या पक्षांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपलं जे केबल्स आहेत त्या या पक्षांना विचारात घेऊन टाकल्या गेल्या पाहिजेत. म्हणजेच काय, तर यांना फ्रंटल लाईन फ्रंटल विजन नसतं यांना, म्हणजे समोरचं दोन्ही राईट अँड लेफ्टचं व्यवस्थितरित्या हे पक्ष पाहू शकतात परंतु समोरचं पाहू शकत नाहीत तेवढ्या इफेक्टिव्हली. त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या केबल दिसत नाहीत किंवा त्यांना विजन होत नाही आहे त्या केबलचं, त्यामुळं खरं तर यांना करंट लागून वगैरे हे जे मालढोक पक्षी आहेत ते जास्त मरत आहेत, त्यांचे किलिंग जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळं खरं तर पहिल्यांदा हेल्थ मिनिस्टर ऑफ पॉवरने याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं होतं आणि त्याने ती तशा पद्धतीने घेतलेली पाहावयास मिळाली नोटीसच्या माध्यमातून. परंतु या आर्टिकलमध्ये हे सांगितलं की फक्त कागदावरती अशा प्रकारच्या नोटीस काढून काय उपयोग नाही, ग्राउंड लेवलला आपण त्याच्यावरती वर्क करायला पाहिजे, तरच आपण अशा प्रकारच्या ज्या धोक्यात गेलेल्या प्रजाती आहेत त्यांचं कन्झर्वेशन करू शकतो, त्यांना सुरक्षित राहू करू शकतो. त्याच्यामध्ये मग राजस्थान आणि गुजरात या स्टेटचा उल्लेख आला आणि या स्टेटमध्ये इतर स्टेटच्या तुलनेत जरा बऱ्यापैकी कामगिरी या क्षेत्रामध्ये केलेली आहे असं पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये मग जगाचा जर विचार केला तर जगामधले काय एक्झाम्पल याने दिलेले आहेत, आफ्रिकेमध्ये जर लायनची संख्या याच्या अगोदर बघितली होती आपण 50 वर्षांच्या अगोदर, जर देअर अवेअर जर लायनची संख्या तिथली बघितली होती ना आपण, तर ती 450,000 घरात होती सिंहांची संख्या तिथे. आणि आत्ता जर तिथली वर्तमानातली सिच्युएशन बघितली तर तिथं फक्त 20,000 एवढी संख्या, 20,000 आसपास संख्या फक्त तिथं राहिलेली पाहावयास मिळतात. मग त्याच्याच तसाच विचार आपण राहिनोजबद्दल करू शकतोय, एक शिंगे गेंडा त्याला आपण इंग्लिशमध्ये राहिनोज म्हणू शकतो. आणि त्याचा जो एक शिंगी गेंडा असतो त्या शिंगाचा वापर औषध म्हणून केला जातो आणि त्याच्या नावाखाली त्याची मोठ्या प्रमाणात शिकार होताना आपल्याला पाहावयास मिळते. मग त्यामुळंच तिथलीसुद्धा संख्या, त्या राहिनोजची संख्यासुद्धा कमी झालेली पाहावयास मिळते आपल्याला. कारण त्याला काय, तर मानव जे स्वतःच्या यूजसाठी मेडिसिन म्हणून वापर करतायत ना, त्याच्यासाठी मग राहिनोजची कत्तल झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यामुळंसुद्धा जी राहिनोजची प्रेसिस आहे ना, बऱ्याच ठिकाणी एक्सटिंट झालेली पाहावयास मिळते. एक्सटिंट म्हणजे नामशेष झालेली पाहावयास मिळते. आणि इतर अशा अनेक प्रजाती आहेत, मग त्यामध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ह्यांनी एक लिस्ट जाहीर केली होती. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेनं एक लिस्ट जाहीर केली होती. त्या लिस्टमध्ये जगाचा जर विचार केला तर जवळजवळ 37,400 अशा प्रजाती आहेत की त्या धोक्याच्या कॅटेगरीमध्ये येतात किंवा एक्सटिंक्ट कॅटेगरीमध्ये येतात, एकतर त्या धोक्यात आहेत किंवा त्या नामशेष झालेल्या आहेत, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सॉरी, जवळजवळ
37,400 स्पेशीज भविष्यामध्ये नामशेष होतील किंवा आता त्या ज्या आहेत ना त्या डेंजरमध्ये आहेत, म्हणजे त्यांची संख्या खूपच कमी आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्याशी रिलेटेड जर पावलं उचललेली कोणती कंट्री असेल तर ती पहिल्यांदा आपल्याला इक्वेडर पाहायला मिळते. इक्वेडर या कंट्रीमध्ये पहिल्यांदा राईट ऑफ नेचर लॉ आणण्यात आला, म्हणजे निसर्गाचा सुद्धा काहीतरी अधिकार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कायदा असायला पाहिजे, आणि तो कायदा पहिल्यांदा इक्वेडर या कंट्रीनं आणलेला आपल्याला पाहावेस मिळतात. त्याच्यामध्ये मग त्यांना जर फॉलो केलं असेल तर त्याच्यामध्ये बोलविया ही कंट्रीसुद्धा येते, USA काही भाग येतो, म्युन्सिपॅलिटीज येतात, त्या पेनसिल्व्हेनिया वगैरे सारख्या म्युन्सिपॅलिटीज ज्या आहेत ना त्या या इक्वेडरच्या लॉला फॉलो करताना आपल्याला पाहावेस मिळतात. त्यांच्या म्युन्सिपॅलिटी पुरता त्यांनी अशा प्रकारचा कायदा केलेला आपल्याला पाहावेस मिळतो, रूल केलेला आपल्याला पाहावेस मिळतो. या रूलच्या अंतर्गत काय होईल, राईट टू नेचर ऑफ लॉ म्हणजे काय, तर आपल्याला नेचरचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कायदा आहे, आणि त्याचं जर तुम्ही व्हायोलेशन करत असाल ना तर तुम्हाला त्या कायद्याच्या अंतर्गत शिक्षासुद्धा होऊ शकते. अशा प्रकारचा कायदा त्यांनी केलेला आपल्याला पाहावेस मिळते. आणि तशा प्रकारचा कायदा इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गतसुद्धा आहे, इंडियामध्येसुद्धा आहे, परंतु त्याचं इफेक्टिव्हरित्या अंमलबजावणी त्याच्या होताना दिसत नाही, इफेक्टिव्हरित्या लोक त्याला फॉलो करताना आपल्याला पाहावयास मिळत नाही. त्यामुळं ते कुठंतरी टाईट रूल त्याच्यावरती आपल्याला करणं गरजेचं आहे, इफेक्टिव्ह रूल त्याच्यावरती आपल्याला करणं गरजेचं आहे, तरच आपण नेचरला कन्झर्व करू शकतो, नेचरला सुरक्षित करू शकतो. नेचरला सुरक्षित करणंच म्हणजेच काय, तर नेचरशी रिलेटेड जे काय जीवजंतू आहेत, पक्षी आहेत, त्यांनासुद्धा आपल्याला कन्झर्वेशन करायचं आहे. त्यांचं कन्झर्वेशन करणं, इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं, त्यालाच आपण नेचर कन्झर्वेशन म्हणू शकतो, निसर्गाचं सुरक्षितीकरण आपण म्हणू शकतो. जसं की Article 21 दिले ना आपल्याला, Article 21 काय सांगतं आपल्याला, लाईफ अँड लिबर्टी, आपल्याला जीवित राहण्याचा अधिकार आहे मानवाला, तशाच पद्धतीनं इतर पशुपक्ष्यांनासुद्धा जीवित राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीसुद्धा अशा प्रकारचा आर्टिकल आणायला पाहिजे, अशा प्रकारचा कायदा बनवायला पाहिजे, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये आपल्याला सांगितलेलं पाहावेस मिळतं. मग याच्यामधून आपल्याला पहिला की पॉईंट काय घ्यायचा आहे, तर जजमेंट, जे सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट मी आता तुम्हाला सांगितलं, ते जजमेंट आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे, पहिला पॉईंट. दुसरा की पॉईंट काय, तर ग्रेट इंडियन बस्टार्डविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मालढोक पक्षी जो आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, तो कुठं आढळतो आणि त्याची बाकी काही इन्फॉर्मेशन असेल ती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं काय, तर इथं इक्वेडरचा उल्लेख आला आहे, बोलिव्हियाचा उल्लेख आला आहे, त्याचं लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जो राईट टू नेचर ऑफ लॉ जो आणला आहे ना, राईट ऑफ नेचर ऑफ लॉ जो आणला आहे ना, तो डिटेलमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय काय तरतुदी त्यांनी केले गेले आहेत असं आपल्याला त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा तिसरा पॉईंट आपला आहे, की पॉईंट. चौथा की पॉईंट आपला काय, तर चौथा की पॉईंटमध्ये लायनची संख्या, इथं लायनविषयी बोललं गेलं आहे. मग भारतामध्ये सिंह कुठं कुठं आढळतात जर आढळत असतील तर, आणि जगामध्ये कोणकोणत्या फॉरेस्टमध्ये सिंह आढळतात, याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला कुठंतरी असणं गरजेचं आहे. पाचवा की पॉईंट काय, तर रायनोजविषयी बोललं गेलं, एक शिंग गेंड्याविषयी बोललं गेलं, मग ते भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आढळतात ते सुद्धा आपल्याला बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि सहावा की पॉईंट आपला काय, तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर लिस्ट जी आहे ना, ती लिस्ट काढण्याची जी त्यांची प्रक्रिया आहे, किंवा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर विषयी विकिपीडियावरून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. एवढी खरं तर एवढे जे सहा की पॉईंट आहेत ते या आर्टिकलच्या अंतर्गत आपण परफेक्ट करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. आणि पुढचा सातवा जर बघितलं तर अरिस्टॉटल आणि इमॅन्युअल कांत हे विचारवंतांचा सुद्धा उल्लेख या आर्टिकलमध्ये आला आहे. मग अरिस्टॉटल हा खूप मोठा विचारवंत होता, मग त्यांच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इमॅन्युअल कांत हे खरं तर सोशॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात, म्हणजे सोशॉलॉजिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे, त्याच्यामध्ये त्यांचे विचार खूप फेमस आहेत. त्यामुळे इमॅन्युअल कांतविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला कुठेतरी असणं गरजेचं होऊन बसतं. एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे, पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात. पुढचं जे हे छोटं आर्टिकल दिलं आहे ना इकडं, हे ब्रेक्झिट विषय सांगणारं आर्टिकल आहे खरं तर, परंतु त्याच्या अगोदर आपण वरचं एक छोटं आर्टिकल बघूया, ते कोणतं आहे ते गंगा रिव्हर विषयी सांगणारं हे आर्टिकल आहे. आणि गंगामध्ये पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे असा रिपोर्ट नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनं दिला आहे. आणि नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल विषय आत्ताच मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं, विकिपीडियावरून आपण बेसिक इन्फॉर्मेशन त्याची ऑलरेडी बघितली होती. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल जे आहे, सॉरी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल नाही, NGO सांगितले, हे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनं सुद्धा याच्याविषयी रिपोर्ट दिला होता, कारण नेचरशी रिलेटेड आहे.
त्यांनी रिपोर्ट दिला होता, पण या आर्टिकलमध्ये त्याच्याविषयी काय बोललं नाही. या आर्टिकलमध्ये एन जी ओविषयी बोलले मी, चुकून नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणलो तुम्हाला. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनंसुद्धा गंगा पोल्युशनविषयी एक रिपोर्ट दिला होता याच्या अगोदर, तोसुद्धा रिपोर्ट तुम्ही करून ठेवायचा याच्या अंतर्गत मला असं सांगायचं. त्यामुळे एन जी टी म्हणून गेलो, पण इतर एका एन जी ओनं रिपोर्ट दिला आणि त्या एन जी ओनं काय सांगितलं, तर वाराणसी कानपूर किंवा हरिद्वार याची जी ठिकाणं आहेत वाराणसी कानपूर यांच्या किनारपट्टीवरून तिथून गंगा जाते खरं तर, आणि तिथं गंगेचे घाट बघायला मिळतात, किनारपट्टीचा भाग बघायला मिळतो. आणि तिथं मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्यामुळं त्यांच्याकडून प्लॅस्टिक जे आहे ना ते मोठ्या प्रमाणात गंगेमध्ये फेकलं जातं, आणि त्यामुळं गंगेचं पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, प्लास्टिक पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, आणि ते कुठंतरी आपल्याला कमी करणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं. आणि गव्हर्नमेंटनं भरपूर स्कीम आणल्या, भरपूर काय काय आणलं, तरीसुद्धा आपण प्लॅस्टिकवरती कंट्रोल ठेवू शकलो नाही असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता गंगा स्वच्छतीकरणासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, ती स्कीम कोणती आहे, आणखी कोणकोणत्या स्कीम आहेत गंगा स्वच्छ करण्यासाठी किंवा वॉटर पोल्युशन रोखण्यासाठी, त्या सर्व स्कीम आपण या आर्टिकलच्या अंतर्गत करून ठेवणं गरजेचं आहे, हा पहिला की पॉईंट आपला आहे. दुसरा की पॉईंट काय, तर याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट घ्या, आर्टिक स्नो घ्या, आइसलँडिक ग्लॅशियर्स घ्या, फ्रेंच पायरनीज घ्या किंवा मरियाना ट्रेंच घ्या. मरियाना गर्ता आपण समुद्रामध्ये असलेले पाहावयास मिळतो, जगातली सर्वात खोल गर्ता असणारे, खोल पॉईंट असणारा ही मरियाना ट्रेंच. अशा ठिकाणीसुद्धा प्लॅस्टिकचं अस्तित्व आपल्याला पाहावयास मिळाले, म्हणजे प्लास्टिक कुठंपर्यंत पोचले आपलं आपण इमॅजिन करू शकतो. त्यामुळे आपल्याला प्लॅस्टिक कंट्रोल करून ठेवायला पाहिजे असं कुठंतरी आर्टिकलमध्ये सांगितलं. मग दुसरा की पॉईंट काय, तर माउंट एव्हरेस्टचा उल्लेख आला आहे, म्हणजे या सर्व ठिकाणांचा इथं उल्लेख आला आहे, मग त्याचंसुद्धा आपण बेसिक इन्फॉर्मेशन जॉग्रॉफीच्या माध्यमातून घेणं कुठंतरी गरजेचं आहे. एवढंच या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. ती सरळ जर बघायला झालं तर गंगेचा उगम कुठं आहे, कोणकोणत्या राज्यातून गंगा वाहते, कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, कोणता डेल्टा सुंदरबन डेल्टा निर्माण करते ब्रह्मपुत्रेला मिळून, मग ते सुंदरबन डेल्टाचं लोकेशन काय, हे सर्व इन्फॉर्मेशन आपण गंगेच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि जसं की आपलं ठरलं या आर्टिकलनंतर कुठलं आहे, तर ब्रेक्झिट से रिलेटेड हे आर्टिकल आहे. ब्रिटन जो युरोपियन युनियनमधून वेगळा झाला होता त्या प्रक्रियेला ब्रेक्झिट असं आपण म्हणतो. 2016 ही प्रक्रिया पार पडली होती. या प्रक्रियेमध्ये काय झालं, तर युरोपियन युनियनमधून ब्रिटन जो आहे, युनायटेड किंगडम ज्याला आपण म्हणतो, तो बाहेर पडला होता, आणि त्या बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला आपण ब्रेक्झिट असं म्हटलं होतं. मग तो मॅपच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या ते समजावून घेता येईल. त्याच्या अगोदर ब्रेक्झिटशी रिलेटेड कंट्रीज ज्या आहेत ना त्यांचं लोकेशन इंडियापासून कुठं आहे बघूया. इथं आपण इंडिया बघू शकतो आहे, आणि इंडियाच्या जर पश्चिमेला तुम्ही गेला ना तर इथं तुम्हाला त्या कंट्रीज पाहावयास मिळतात. ह्या ज्या कंट्रीज आहेत ना, ह्या कंट्रीज ब्रेक्झिटशी रिलेटेड कंट्रीज आहेत, त्याला पाश्चिमात्य देश आपण म्हणू शकतो. आणि याच्याविषयीच खरं तर आपण बोलणार आहोत. हे जे युनायटेड किंगडम आहे ते युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेली जी प्रक्रिया आहे ती समजावून घेणार आहोत आपण. हा ब्रेक्झिटशी रिलेटेड मॅप आहे. आता जो मी पोर्शन तुम्हाला इंडियापासूनचा दाखवला तो पोर्शन आहे हा खरं तर. आणि याच्यामध्ये युनायटेड किंगडम जे हे रेडमध्ये दिलेला आहे ना तो भाग आहे युनायटेड किंगडमचा, म्हणजे ब्रिटनचा. आणि अगोदर काय होतं, तर हा युनायटेड किंगडमसुद्धा हे ब्लूमध्ये दिलेल्या कंट्रीज आहेत ना तो युरोपियन युनियनचा भाग आहे. आणि युनायटेड किंगडमसुद्धा 2016 अगोदर अशाच प्रकारे ह्या ज्या ब्लू कंट्रीज दिलेल्या आहेत युरोपियन युनियनचा भाग, त्या युरोपियन युनियनचाच भाग युनायटेड किंगडमसुद्धा होता. परंतु 2016 ब्रेक्झिट झालं, म्हणजे ब्रिटनची जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये वोटिंग घेतलं गेलं, त्याच्यामध्ये जवळजवळ 52% लोकांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं वोटिंग केलं. म्हणजे काय केलं, तर आम्हाला युरोपियन युनियनमधून बाजूला व्हायचं आहे या साईडनं वोटिंग केलं त्यांनी. त्यामुळं मग ब्रिटननं काय केलं, तर युरोपियन युनियनमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. आणि 2016 ते बाहेर निघाले तिथून, आणि त्याला आपण ब्रेक्झिट असं म्हणतो. ब्रिटनचं एक्झिट जे झालं ना त्याला आपण एकंदरीत ब्रेक्झिट हे नाव दिलेलं आहे, म्हणजे त्याला जगानं ब्रेक्झिट हे नाव दिलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. मग आता हे युनायटेड किंगडम जे आहे ना ते ह्या ज्या ब्लूज कंट्रीज आहेत म्हणजे युरोपियन युनियन आहे त्यांच्यामधून बाजूला निघालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे ऑबियस आहे त्यांच्या व्यापार क्षेत्रात असू द्या किंवा पॉलिटिकलरित्या असू द्या, जे युरोपियन युनियन आहे ना ते युनायटेड किंगडमला आता आपल्याला आयसोलेट करताना, म्हणजे वाळीत टाकताना आपल्याला पाहावयास मिळतं आहे. मग आता ते जे आर्टिकल आहे ना ते आर्टिकल काय सांगते, तर जे युरोपियन युनियन आहे ना त्यांनी जे ब्रिटनला बाजूला टाकलेलं आहे ब्रेक्झिटमुळं, आणि ऑब्वियस आहे त्यांनी बाजूला टाकलं नाही, ब्रिटन स्वतःच बाजूला निघालं आहे, मग त्यांनी जे बाजूला टाकलं आहे ना
त्याच्यामध्ये आता ब्रिटन म्हणते आपण रिनिगोशिएशन करून म्हणजे रिनिगोशिएशन करूया म्हणजे पुनर्समजवत्या करूया म्हणजे व्यापारामध्ये वगैरे जे ब्रिटन आहे त्यांना खूप तोटा सहन करावा लागतो कारण युरोपियन युनियनमधल्या कोणत्याच कंट्रीला त्यांना सहकार्य जसं पहिलं युरोपियन युनियनचे मेंबर होते ते त्यामुळे युरोपियन युनियनमधल्या प्रत्येक कंट्रीज त्यांना सहकार्य करत होते एकमेकांना सहकार्य करत होते म्हणून तर युरोपियन युनियनची स्थापना झाली होती परंतु आता युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर निघाला आहे त्यामुळे त्यांना तशा प्रकारचे सहकार्याचे बेनिफिट्स मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्यांची जी इकॉनॉमिक आहे त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ते खूप संकटांना तोंड देताना आपल्याला आता पाहावयास मिळते त्यामुळं ब्रिटननं काय केलं होतं तर युरोपियन युनियनसोबत रिनिगोशिएशन ॲग्रीमेंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो जो प्रस्ताव आहे तो युरोपियन युनियनकडून फेटाळण्यात आला आहे आणि तेच खरं तर सांगणारं हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते मग विशेष करून युनायटेड किंगडम काय आहेत आयरिशची जो आहे त्याच्यामध्ये व्यापार करताना पाहावयास मिळतं आपल्याला म्हणजे वॉटरमध्ये जे त्यांची देवाणघेवाण चालते त्या दृष्टीतून करताना पाहावयास मिळतं त्याचबरोबर इकडं नॉर्थ सी आहे या सीमध्ये सुद्धा युनायटेड किंगडम व्यापार वगैरे करताना देवाणघेवाण करत असताना आपल्याला पाहावयास मिळतं परंतु आता काय झालं इकडं जर आयर्लंड जी कंट्री बघितली आपण ती ही कोणाचा भाग आहे तर ऑबियस आहे युरोपियन युनियनचा भाग आहे तुम्ही पहिला मॅपसुद्धा बघू शकताय इकडं जी आपल्याला आयर्लंड कंट्री दिली आहे ना ती ही कंट्री आहे आणि ही आता ब्लू आहे म्हणजे कोणाचा भाग आहे युरोपियन युनियनचा भाग आहे म्हणजे ऑबियस आहे ही जी कंट्री आहे ते कुणाच्या सहकार्यानं वागणार आहे किंवा कुणाच्या इंटेन्शननुसार इन्स्ट्रक्शननुसार वागणार आहे ऑबियस आहे युरोपियन युनियनच्या कारण ती युरोपियन युनियनचा भाग आहे म्हणजे इकडच्या ज्या ज्या कंट्रीज आहेत ना त्या कंट्रीसोबत त्यांचं संबंध चांगले असणार ॲज कम्पेअर टू कुणाच्या तर युनायटेड किंगडमच्या युनायटेड किंगडमपेक्षा त्याचं संबंध जे आयर्लंडचे आहे ते युरोपियन युनियनसोबत चांगलं असणार आणि आयर्लंड आणि युनायटेड किंगडम यांच्यामध्ये आयरिश सीवरून वारंवार वाद असलेला पाहावयास मिळतो विशेष करून या आयरिश सीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात ब्रिटनच्या आणि आयर्लंडच्या त्यावरून दोघांमध्ये वाद असलेला आपल्याला पाहावयास मिळतो मग ऑबियस आहे आयर्लंडला कुणाचा सपोर्ट मिळाला आहे तर युरोपियन युनियनचा सपोर्ट मिळाला आहे कारण का तर आयर्लंड जे आहे ते आता युरोपियन युनियनचा भाग आहे बरोबर आहे परंतु ब्रिटनला कोणाचाही सपोर्ट नाही कारण का तर ब्रिटन ही युरोपियन युनियनचा भाग नाही केव्हापासून 2016 त्यामुळे आता ब्रिटन जे आहे युनायटेड किंगडम जे आहे ते एकटं पडलेलं पाहावयास मिळते त्यामुळे आता युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन ही युरोपियन युनियनसोबत निगोशिएशन करण्याच्या मनस्थितीत म्हणजे समझौता करण्याच्या मनस्थितीत असलेलं पाहावयास मिळते परंतु युरोपियन युनियन त्याला कोणत्याही प्रकारे सकारात्मक दाद देत नाही असे सिच्युएशन निर्माण झालेले आहे आणि हेच समजावून आपल्याला त्या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो म्हणजे आपल्याला या आर्टिकलच्या अंतर्गत पहिलं तर ब्रेक्झिट काय आहे हे सिच्युएशन आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे आणि दुसरं काय आहे तर युरोपियन युनियन आणि त्या कंट्रीज ज्या आहेत त्यांचं लोकेशन व्यवस्थित आपल्याला माहिती पाहिजे की ज्या की या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला ब्रेक्झिट काय हे पण समजावून सांगितलं आणि त्याचं लोकेशनसुद्धा आपण बघितलं म्हणजे लोकेशन बघितलं तरच ब्रेक्झिट काय हे चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतील किंवा तुम्हाला समजून घेता येईल त्यामुळे मी मॅपच्या आधारेच तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला इथं आपला आजचा द हिंदू समाप्त होतो आहे आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून जर आवडत असेल तर लाईक करा नसेल तर डिसलाईक करा डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करू शकेन आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल सो आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो भेटू आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर जय हिंद